गेल्या 17 दिवसांपासून बंद असलेले सराफ बाजारामुळे नगर शहर आणि जिल्ह्यातील सराफ बाजाराला तब्बल 600 कोटींचा फटका बसला असून 10,000 कारागिरांवर उपासमारीची वेळ आली. ऐन लग्न सराईच्या काळात सराफ दुकाने बंद असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अबकारी कराविरोधात सरकारने पुकारलेला संप दररोज लांबत चाललाय. त्यामुळे कारागिरांनी बाजारावर अवलंबून असलेल्यांच्या पोटात खड्डा पडतोय. चूल बंद पडण्याची भीती त्यांना सतावते. या संपामुळे बाजारपेठेला तब्बल 625 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. नगर शहरात आणि जिल्ह्यात सुमारे 2,000 सराफी दुकाने आहेत. या दुकानांवर तब्बल 10,000 कारागीर अवलंबून आहेत. बरेचसे सुवर्णकार हे परप्रांतीय. दररोज सरासरी त्यांना 1,000 रुपये रोज मिळतो. संपामुळे त्यांच्या रोजगारावर पाणी पडले. संपामुळे सराफ पेढी मालकही हैराण झालेत. रोजगार न मिळाल्यास हे कर्मचारी परत जाण्याची भीती व्यावसायिकांना सतावते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ते धान्य पुरवित आहेत. नगर सराफ बाजारपेठेतून दररोज 2 ते 2.5 कोटींची आर्थिक उलाढाल होते. या पेठेत सोने खरेदीसाठी परजिल्ह्यातून ग्राहक येतात. गेल्या 17 दिवसांपासून हा व्यवहार ठप्प झाल्याने 30 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात दररोज साधारणपणे 4 ते 5 कोटींची उलाढाल होते. त्याप्रमाणे 125 कोटी रुपयांचा फटका बाजारपेठेला बसलाय. सध्या लग्न सराई आहे. या लग्न सराईत सोन्याला बाजारात मोठी मागणी असते. मात्र गेल्या 17 दिवसापासून सुरू असलेल्या बंदामुळे सराफ व्यावसायिक चिंतेत आहेत. सराफांची दुकाने बंद असल्याने ग्राहकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. वर्षानुवर्ष एकाच दुकानातून सोने खरेदी करणारे ग्राहक सराफ व्यावसायिकांकडे पैसे देऊन थेट लग्नाच्या दिवशी दागिने नेणारे ग्राहकही मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु बंदामुळे त्यांना वेळेवर दागिने मिळत नसल्याने दुर्दैवाने ग्राहकांचा विश्वास उडत चाललाय. काही व्यावसायिक ग्राहक तुटू नये म्हणून त्यांना आडमार्गाने दागिने पोहोच करतायत. शहरातील तब्बल 1,000 कारागीर या बंदामुळे हातावर हात धरून आहेत. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.